गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या आवडत्या गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची विलक्षण ओढ असलेल्या कोकणातील उत्साह आणि लगबग ही पाहण्यासारखी असते. सध्या सर्वात जास्त धावपळ सुरू आहे ती म्हणजे गणेश मूर्तिकारांची. कोकणात अनेक पिढीजात मूर्तिकार आहेत. महागाईची झळ बसत असतानाही आपली पिढीजात पारंपरिक गणेश मूर्ती बनविण्याची कला जोपासित श्री गणेशाची सेवा बजावत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असाच वारसा जपणारे राजापूर तालुक्यातील तळे येथील प्रसिद्ध मूर्तिकार यशवंत गिरकर यांच्या यशराज गणेश चित्रशाळेतही लगबग सुरू आहे. सध्या यशवंत गिरकर यांच्या 3 पिढ्या ही कला पुढे नेत असून संतोष, मनोज आणि सतीश गिरकर या त्यांच्या मुलांसह नातू प्रणव गिरकर याने ही कला अवगत केली आहे. तो गणेश मूर्ती बनवण्यात पारंगत झाला आहे. मूर्ती बनविण्याच्या अनेक स्पर्धांमधूनही त्याने बक्षिसे मिळवली आहे. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील निवेलीत राजू जाधव, अनसूर येथील कोठारकर बंधू, मीठ गव्हाण्या आणि कुवेशी येथील लिंगायत बंधू, होळी येथील मांडवकर बंधू, जैतापूर आणि नाटे येथील लाड बंधू, धावलवल्ली येथील आयर बंधू, परांजपे आदींसह परिसरातील अनेक गावातून गणेश चित्र शाळांमधून मूर्तीवर शेवटचा हात फिरवणे सुरू आहे. महागाईमुळे आर्थिकदृष्ट्या ओढाताण होत असूनही सेवाभावनेतून अनेक मूर्तिकार आपला पिढीचाच व्यवसाय आणि वारसा पुढे नेण्यासाठी मेहनत घेत आहेत. कोकण लाईव्हसाठी राजन लाड, राजापूर.